नमस्कार, आजची आपली रेसिपी आहे बोर्मिटा बिस्किट। तर याच्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे बोर्मिटा घेतलेला आहे 3 टेबलस्पून, आणि याच्यात आपण थोडंसं गरम पाणी घातलेलं आहे, म्हणजे 2 टेबलस्पून गरम पाणी आपण याच्यात घातलं आहे, आणि हे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण एक बाउल घेतलेला आहे आणि याच्यात आपण 1/2 कप साखर घेतलेली आहे, दूध 1/2 वाटी, आणि याच्यात आपण तूप घालणार आहोत 2 टेबलस्पून। तर तूपाऐवजी आपण याच्यात बटरही घालू शकतो, आणि हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, आणि बोर्मिटा याच्यात ॲड करायचा आहे। तर इथे आपण हा बोर्मिटा याच्यात ॲड करणार आहोत। आणि हे छान मिक्स झालं की मग आपण याच्यात हे गव्हाचं पीठ ॲड करणार आहोत। तर याच्यात जेवढं बसेल तेवढं गव्हाचं पीठ आपल्याला ॲड करायचं आहे, म्हणजेच आपल्याला जसा पाहिजे तसा डो तयार होईपर्यंत आपण हे पीठ याच्यात ॲड करणार आहोत। तुम्हाला जर आमची ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्ही आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघू शकाल। तर अशा प्रकारे आपण हे मिक्स करून घेणार आहोत, आणि याच्यात आपल्याला 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे। तर हे थोडंसं मिक्स झाल्यानंतर याच्यात आपण 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घालणार आहोत। आणि हाताने आपल्याला हा डो चांगला मळून घ्यायचा आहे, आणि हा डो चांगला तयार झाल्यानंतर आपण याला 1/2 तास सेट होऊ देणार आहोत। तर असं आपल्याला याला चांगलं मळून घ्यायचं आहे। आणि हा आपण फ्रीजमध्ये किंवा बाहेरही सेट होण्यासाठी ठेवू शकतो। तर इथे आपला 1/2 तास झालेला आहे, आणि आपण याचे आता बिस्किट बनवून घेणार आहोत। तर हे बिस्किट आपण ओव्हनमध्ये, कुकरमध्ये किंवा पॅनमध्ये बेक करून घेऊ शकतो। तर याच्यासाठी आपण कुकर 5 मिनिट प्रीहीट करून घेतलेला आहे। तर इथे आपण ह्याचे बिस्किट बनवणार आहोत। तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचा शेप बनवू शकता। तर याच्यावरती आपण थोडीशी साखर टाकलेली आहे, आणि त्याला परत थोडंसं लाटून घेतलेलं आहे, आणि आपण हे असे बिस्किट बनवून घेतलेले आहेत। आणि याला आपण 15 ते 20 मिनिट कुकरमध्ये बेक करून घेणार आहोत। तर इथे आपण याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे। आपण हे इडली पात्रामधल्या प्लेट्स घेतलेल्या आहेत, आणि त्याच्यात आपण हे बिस्किट बेक करून घेणार आहोत। तर आपण हे कुकरमध्ये, कढईमध्ये बेक करून घेऊ शकतो। तर याला आपण 15 ते 20 मिनिट बेक करून घेऊ लो फ्लेमवर, आणि ओव्हनमध्ये 180 डिग्रीवर आपल्याला हे 15 ते 20 मिनिट बेक करून घ्यायचे आहेत। तर इथे आपले हे बिस्किट छान बेक झालेले आहेत। तर हे बिस्किट आपले तयार आहेत। तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा।